विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भूकंप वादळ पूर ज्वालामुखी याबद्दल नक्कीच ऐकलं असेल सध्या तर आपण कोरोना या मोठ्या आपत्तीचा सामना करत आहोत अशाच प्रकारच्या अनेक आपत्ती आहेत आणि कधीतरी आपल्याला या आपत्तींचा सामना करावा लागतो पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रत्येक ठिकाणी अशा आपत्ती येतात अठराशे शहात्तर ते अठराशे या काळातील मोठ्या दुष्काळाबद्दल तुम्हाला माहिती आहे का दोन हजार नऊ मध्ये आलेल्या फयान वादळाविषयी तुम्ही ऐकलं आहे का चार नोव्हेंबर दोन हजार नऊ या दिवशी श्रीलंकेतील कोलंबोच्या नैऋत्येला फयान वादळ तयार झालं आणि पुढच्या काही दिवसातच ते सक्रिय झालं या वादळाप्रमाणेच दुष्काळाचाही परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो अठराशे शहात्तर ते अठराशे या काळातील दुष्काळाच्या काळामध्ये दख्खनच्या पठारावर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं मद्रास आणि मुंबई तसंच मैसूर आणि हैदराबाद या प्रदेशात या वादळामुळे प्रचंड नुकसान झालं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात येणाऱ्या या वादळांची नावं आठ देश ठरवतात भारतात आणि महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा अनेक आपत्ती येऊन गेल्या एकोणीसशे त्र्याण्णव साली लातूर येथील किल्लारी येथे झालेल्या भूकंपात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली जुलै दोन हजार पाच मध्ये मुंबईने प्रचंड पाऊस आणि पूर अनुभवला दोन हजार चौदा मध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे दरड कोसळली संपूर्ण गाव मातीच्या आणि दगडाच्या ढिगाऱ्याखाली आलं दोन हजार पंधरामध्ये तामिळनाडू येथील पुरामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले दोन हजार एकोणीस मध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसामुळे नद्यांना पूर आला पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आणि त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतून वाहणाऱ्या कृष्णा नदीला मोठा पूर आला मित्रांनो आपत्तींची अशी अनेक उदाहरणं सांगता येते तसंच आपत्तींचे अनेक प्रकारही आहेत आपल्याला जर याची व्याख्या करायची झाली तर अचानक घडून आलेल्या घटनेमुळे समाजातील जीवित वित्त आणि सामाजिक घटकांना मोठ्या प्रमाणावर धोका पोचतो अशा घटनांना नैसर्गिक आपत्ती असं म्हणतात या माहितीवरून तुम्ही तुमच्या शाळेमध्ये येणाऱ्या किंवा शाळेत जाताना रस्त्यात अशा अचानक घडणाऱ्या घटनांचे गड़ना प्रकार सांगू शकत पण याचबरोबर अशी घटना घडल्यानंतर काय करावं याची पण माहिती असणं आवश्यक आहे आणि हे माहीत करून घेण्याआधी त्यांची कारणं आणि प्रत्यक्ष घटना कशी घडते आणि त्याच्या उपाययोजना याविषयी माहिती असणं आवश्यक आहे पूर भूकंप विजा चमकणे ज्वालामुखी वणवा अशा काही आपत्तींची लोकसंख्या वाढ अनियमित बांधकामे पर्यावरणीय असमतोल दहशतवाद दंगे गुन्हेगारी ही आपत्ती निर्मितीची काही कारण आहेत आपत्ती या मुख्यत दोन प्रकारच्या असतात नैसर्गिक आणि मानवनिर्मित नैसर्गिक कारणांनी होणाऱ्या आपत्तींना नैसर्गिक आपत्ती तर मानवी क्रियांमुळे घडून येणाऱ्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती असं म्हणतात यापैकी काही आपत्तींचा आपण सविस्तर अभ्यास करू पहिल्यांदा आपण काही नैसर्गिक आपत्तींचा विचार करू भूकंप भूकंप ही अनेक नैसर्गिक आपत्तींपैकी पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडून येणारी एक आपत्ती आहे दररोज अनेक भूकंप होत असतात परंतु बहुतांशी भूकंप हे समुद्रात घडून येतात पृथ्वीच्या अंतर्गत भागातील हालचाली हे भूकंपाचे महत्त्वाचे कारण समजले जाते पृथ्वीच्या शिलावरणावरून अचानक उष्णता बाहेर पडल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कंपने निर्माण होतात यामुळे भूकंप लहरी तयार होतात आणि त्याचा परिणाम म्हणून जमीन थरथरते हालते किंवा जमिनीला भेगा पडतात भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप असे म्हणतात रिश्टर या परिमाणामध्ये भूकंपाचे मापन करतात आणि भूकंप मापन यंत्रावर भूकंपाची नोंद केली जाते पाच पूर्णांक तीन रिश्टर स्केलचा भूकंप मध्यम तीव्रतेचा भूकंप तर सहा पूर्णांक तीन रिष्टर स्केलचा भूकंप अतितीव्रतेचा भूकंप असतो अलीकडेच भारत आणि बांगलादेशमध्ये दोन हजार सतरामध्ये पाच पूर्णांक सात रिश्टर स्केलचा भूकंप झाला दोन हजार सोळामध्ये भारत म्यानमार आणि बांगलादेशमध्ये सहा पूर्णांक सात रिस्टर स्केलचा भूकंप झाला आणि दोन हजार एक मधील गुजरातमधील भूकंप हा सात पूर्णांक सात रिश्टर स्केलचा होता जमीन हादरणे जमिनीला तडे जाणे दरडी कोसळणे सुनामी हे भूकंपाचे परिणाम असले तरी सर्व स्तरांवर भूकंपाचे परिणाम दिसून येतात भूकंपामुळे पायाभूत सुविधा इमारती रस्ते रेल्वे आणि वाहतुकीचे मार्ग उद्ध्वस्त होतात तसेच जीवित आणि वित्तहानी होते कधी कधी नद्या त्यांचा प्रवाह बदलतात अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये महाराष्ट्रातील कोयना भूकंपाच्या वेळी जमीन नद्या आणि पायाभूत सुविधांवर विपरीत परिणाम झाला काही ठिकाणी पाण्याची पातळी खाली गेली तर काही ठिकाणी ती वाढली महापूर भूकंपासारखीच अनेकदा घडून येणारी आपत्ती म्हणजे महापूर होय महापूर म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे अतिवृष्टीमुळे पाण्याचे प्रमाण वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून पूर येतात जगाच्या सर्व भागांमध्ये वारंवार येणारी ही नैसर्गिक आपत्ती आहे अतिवृष्टी जागतिक तापमान वाढ जंगलतोड अशा काही कारणांमुळे महापूर येतो अतिवृष्टीच्या वेळी पुराच्या वेळी पाण्याची वहनक्षमता कमी होते त्यामुळे गटारे तुंबतात पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात घरातही पाणी शिरते पुराचा रस्ते घरे आणि मानवी वस्त्यांवर परिणाम होतो यामुळे मोठी जीवितहानी होते मातीची धूप होते व मातीतील पोषक घटक वाहून जातात शेतातील पिकांवर परिणाम होतो पुरामुळे ती नष्ट होतात पुरानंतर रोगराई पसरते साथीचे रोग पसरतात आणि त्याचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सांगली आणि कोल्हापूर इथे झालेल्या पुरामुळे पिके संपत्ती याबरोबरच जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली वादळे मुलांना तुम्ही वादळांबद्दल काही ऐकलंय का दोन हजार वीसमध्ये कोकणामध्ये निसर्ग नावाचं वादळ आलं होतं आणि या वादळाचा तडाखा अलिबाग रायगडमधील हरिहरेश्वर दमण मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांना बसला पश्चिम बंगाल ओरिसा आणि बांगलादेश या ठिकाणी ॲफन हे मोठं चक्रीवादळ धडकून गेल्यानंतर काही आठवड्यात निसर्ग हे वादळ आलं होतं या चक्रीवादळाचं नाव बांगलादेशाकडून देण्यात आलं होतं आता ही वादळं कशामुळे तयार होतात याचा आपण विचार करू जेव्हा हवेमध्ये कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होतात तेव्हा हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळं निर्माण होतात वादळांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते विजेचे खांब कोसळतात विजेच्या तारा तुटतात वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा खंडित होते वादळामुळे प्रचंड पाऊस पडतो आणि त्याचा मानवी क्रिया आणि पिकांवर मोठा परिणाम होतो निसर्गवादळाच्या वेळी जमीन विखंडित झाली वीज पुरवठा खंडित झाला रस्ते आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले वणवे तुम्ही जंगलात कधी आग लागलेली आहे का जंगलामध्ये येणारी ही एक मोठी आपत्ती आहे गवताळ प्रदेशात किंवा जंगलात अनियंत्रित अशी ही आपत्ती आहे वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो वणव्यामुळे जंगल संपत्तीचे नुकसान होते जैवविविधतेवर परिणाम होतो आणि प्रदूषण निर्माण होते भारतामध्ये आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर वणवे पसरण्याच्या घटना घडलेल्या आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या उन्हाळ्यामध्ये वायव्य हिमालयातील उत्तरांचल आणि हिमाचल प्रदेशमध्ये जंगलांमध्ये वणवा लागला होता सहा लाख सत्याहत्तर हजार सातशे हेक्टर प्रदेशावर या वणव्याचा परिणाम झाला आणि सतरा पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचे नुकसान झाले सारांश आपत्ती अचानक घडून आलेल्या घटनेमुळे समाजातील जीवित वित्त आणि सामाजिक घटकांना मोठ्या प्रमाणावर धोका पोचतो अशा घटनांना नैसर्गिक आपत्ती असं म्हणतात आपत्तींचे प्रकार नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची उदाहरणे नैसर्गिक आपत्ती भूकंप पूर ज्वालामुखी वणवे वादळे उष्माघात सर्पदंश मानवनिर्मित आपत्ती प्रदूषण वायुगळती आग अणु अपघात दहशतवाद दंगे भूकंप पृथ्वीच्या शिलावरणातून अचानक उष्णता बाहेर पडल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या भूकंप लहरींचा परिणाम म्हणून जमीन थरथरणे हलणे किंवा जमिनीला भेगा पडणे कंपने निर्माण होणे म्हणजे भूकंप जमीन हादरणे जमिनीला तडे जाणे दरडी कोसळणे सुनामी पायाभूत सुविधा इमारती रस्ते रेल्वे आणि वाहतुकीचे मार्ग उद्ध्वस्त होतात तसेच जीवित आणि वित्तहानी होते नद्यांच्या प्रवाहात बदल होतात उपाययोजना सुरक्षित स्थळी आश्रय घेणे महापूर अतिवृष्टी जागतिक तापमान वाढ जंगलतोड अशा काही कारणांमुळे महापूर येतात अतिवृष्टीच्या वेळी पुराच्या वेळी पाण्याची वहन क्षमता कमी होते त्यामुळे गटारे तुंबतात पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात घरातही पाणी चिरते रस्ते घरे आणि मानवी व्यस्त्यांवर परिणाम होतो मोठी होते मातीची धूप होते मातीतील पोषक घटकांचे वहन होते पिकांवर परिणाम होतो रोगराई पसरते साथीचे रोग लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो उपाययोजना पुराच्या वेळी नदीच्या काठापासून दूर जाऊन उंचावर ज्या ठिकाणी नदीचे पाणी पोचणार नाही अशा ठिकाणी आसरा घेणे वादळे वातावरणातील कमी आणि जास्त दाबाच्या पट्ट्यांमुळे व हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी होते विजेचे खांब कोसळतात विजेच्या तारा तुटतात वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा खंडित होते प्रचंड पाऊस पडतो आणि त्याचा मानवी क्रिया आणि पिकांवर मोठा परिणाम होतो उपाययोजना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे घराबाहेर न पडणे वणवे गवताळ प्रदेशात किंवा जंगलात आढळणारी अनियंत्रित अशी आपत्ती प्रचंड उष्णता किंवा मानवी क्रियांमुळे वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो जंगल संपत्तीचे नुकसान होते जैवविविधतेवर परिणाम होतो आणि प्रदूषण होते उपाययोजना जंगल भागापासून दूर जाणे